गुरुवारी म्हणजेच 21 नोव्हेंबरला आहे गुरुपुष्यामृत योग, आणि हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तर तो या वर्षातील शेवटचा योग असणार आहे. आपल्या मुलांवरती पूर्ण संपूर्ण जे 2025 वर्ष आहे तर ते भरभरून जावं, त्यांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती व्हावी, त्यांच्यावरती असणारे विघ्न संकटे दोष अडचणी संपून जावे, यासाठी आपल्याला आपल्या मुलांवरनं काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे. एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये, एखाद्या शुभ योगामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अगणित फायदे हे आपल्याला होत असतात. गुरुपुष्यामृत योग हा खूप महत्त्वाचा योग मानला जातो. या योगामध्ये जे काही आपण उपाय करतो, ज्या काही आपण सेवा करतो, तर त्याचं दुपटी आणि तिपटीने फळ हे आपल्याला मिळत असतं. तर येत्या गुरुवारी 21 नोव्हेंबरला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे. मुलांच्या जीवनातील ज्या काही संकटे अडचणी आणि संकटांना आपण कंटाळलेलो आहोत, त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत, तर त्या इच्छापूर्तीसाठी आपण खूप प्रयत्न करत आहोत, मुलं मुली खूप प्रयत्न करत आहेत, तर तुम्ही हा एक उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो, आणि ज्यावेळेस हे पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं त्यावेळेस त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणत असतात. आणि 21 नक्षत्रांमध्ये हे नक्षत्र सर्वात महत्वाचं नक्षत्र मानलं जातं. आता येत्या गुरुवारी आपल्याला आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करायचा आहे. तुम्ही तुमच्या कितीही लहान वयातील मुलांसाठी किंवा कितीही मोठ्या वयातील मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका. प्रत्येक आईला आपल्या मुलांची आणि मुलींची काळजी असते की माझा मुलगा आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेही मागे राहता कामा नये. मग त्याची अभ्यासातली प्रगती असू द्या किंवा नोकरीतली प्रगती असू द्या, बघा मुलं काय करतात, खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, किंवा वाईट संगत असते, वाईट व्यसन असतं, किंवा अभ्यास खूप करतात पण तरीही त्यांच्या लक्षात राहत नाही, किंवा मग त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही. ह्या ज्या काही संकटांना आपण सामोरे जात असतो, ह्या ज्या काही अडचणींना आपण सामोरे जात असतो, तर त्यासाठीच आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे. विघ्न संकटे दोष माझ्या मुलांपर्यंत येऊ नये. माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडली आहे तर ती सुखरूप घरी यावी, तर त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पण कोणतं संकटे आपल्या हातात नसतं, पण त्यावरती काही उपाय करणं हे नक्कीच आपल्या हातामध्ये असतं, जेणेकरून कोणतंही संकट आपल्या मुलांपर्यंत येणार नाही, आणि आलं तरीही परमेश्वराच्या कृपेने तर ते बाजूला राहील. तर आता यासाठी तुम्हाला गुरुवारी काय करायचं आहे, घरामध्ये जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, तुम्ही कोणाकडून दुसऱ्याकडून करून घेतला तरीही चालेल. त्यानंतर हा उपाय मावशी आजी कोणीही तुमचं नातं असेल तर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं गुरुवारी काय करायचं आहे, गुरुवारी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ आंघोळ करायची, त्यानंतर आपल्या घराची साफसफाई स्वच्छता करून घ्यायची, भगवान सूर्य भगवानांना अर्घ अर्पण करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला आपल्या घरातली जी काही रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची, माता लक्ष्मीचं विशेष पूजन करायचं आहे, माता लक्ष्मीला गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहेत, गुलाबाचं फूल असेल, गुलाबाचं अत्तर असेल, गुलाबजल असेल, तर ह्या गुलाबाच्या वस्तू देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, तर त्या देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत, भगवान विष्णूंची सेवा करून घ्यायची आहे, घरामध्ये कनकधारा स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यांचं पठण करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो गुरुवारी संध्याकाळी 5 नंतर करू शकता. संध्याकाळी 5 नंतर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, सर्वात प्रथम ह्या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत. मुलांसाठी तुम्ही ज्यावेळेस हा उपाय करणार आहात तर त्यावेळेस मुलांना खाली जमिनीवरती बसवायचं आहे, बसण्यासाठी आसन द्यायचं, आणि मुलांचा चेहरा पूर्वेकडे तुमचा चेहरा पश्चिमेकडे, उपाय करत असताना ज्या पासनं तुम्ही उपाय करायला सुरुवात करणार आहात त्या टायमिंगपासनं ते उपाय संपेपर्यंत कोणाशीही बोलायचं नाही, किंवा उपाय करत असताना मनामध्ये किंतू परंतु येता अजिबात कामा नाही, कारण किंतू परंतु मनात आलं तर त्याचे फायदे हे आपल्याला होणारच नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे विश्वासाने उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल. आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, ह्या उपायासाठी तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे. आता हा उतारा कशा पद्धतीने तुम्हाला तयार करायचा,
सर्वात प्रथम तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे तर त्या तुम्ही त्या प्लेटमध्ये ठेवा किंवा एखाद्या कागदावरती तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत. एक प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला शिजलेला जो भात असतो ज्याला आपण अळणी भात म्हणतो, तर तो अळणी भात तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही. हा भात तुम्हाला शिळा घेता येणार नाही. भात इतकाच घ्यायचा की तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी उतारासाठीच फक्त वापरू शकाल. भात घ्यायचा, भात शिजवायचा, त्यानंतर तो तुम्हाला त्या प्लेटमध्ये काढायचा आहे. त्यावरती हळद टाकायची आहे थोडीशी, त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. आणि आपल्या घरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा पडलेली असते बघा, जे आपण अगरबत्ती धूप वगैरे आपल्या घरात जाळत असतो, तर ती तुम्हाला त्यावरती टाकायची आहे. त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक काळी मिरी, एक लवंग, एक वेलची, या तीन वस्तू ठेवायच्या आहेत. अशा पद्धतीने ह्या ज्या वस्तू झालेल्या आहेत तयार, आता काय करायचं आहे, मुलांना बसवलं की मुलांच्या डोक्यापासून पायाकडे खाली तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळेस संध्याकाळी ओवाळायच्या आहे. ओवाळत असताना डोक्याकडनं पायाकडे खाली यायचं, जमिनीला स्पर्श करायचा नाही इतकं लक्षात ठेवायचं. त्याता सर्वात प्रथम पहिल्यांदा ज्या वेळेस ओवाळणार आहात, तर त्यावेळेस माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व दोष, दुःख, दारिद्र्य, अडचणी संपलेल्या आहेत. त्यांना जी कोणाची नजर लागलेली आहे, हट्टीपणा असेल, त्यांचा चिडचिडपणा असेल, तापटपणा असेल, तर तो सर्व संपलेला आहे. त्यांना घरातल्यांची, बाहेरच्यांची कोणाची नजर लागलेली असेल, आई वडिलांची, तर ती सर्व दूर झालेली आहे. अशा पद्धतीचा भाव ठेवून माझ्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे असा मनामध्ये भाव ठेवायचा आणि ह्या वस्तू 7 वेळेस ओवाळायच्या आहे. 7 वेळेस ओवाळ्या की तर लगेच तुम्हाला त्या वस्तू घेऊन घराच्या बाहेर जायचं आणि त्यानंतर तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ती एखाद्या अशा ठिकाणी ठेवायची जिथे पशु पक्षी प्राणी हे जो भात आहे तर तो खाऊन घेतील. आता नाही खाला भात तरीही काही अडचण नाही आहे, फक्त कोणाचा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही हा भात ठेवणार आहात तर तो एखाद्या झाडाखाली ठेवा किंवा एखाद्या रोडच्या कडेला ठेवा किंवा मग तुम्हाला हा जो भात आहे तर तो तुमच्या गॅलरीमध्ये, टेरेसवरती अशा पद्धतीने जर जागा असेल तुमच्या अंगणामध्ये तर तिथे तुम्ही हा जो भात आहे तर तो ठेवू शकता. भात नाही खाल्ला तर दुसऱ्या दिवशी काय करायचं, निर्मल्यामध्ये तुम्ही तो टाकून देऊ शकता किंवा डायरेक्टली कचऱ्यामध्ये जरी टाकला तरीही चालेल. किंवा झाडाखाली ठेवलेला असेल तर परत बघण्याची गरजच नाही, पण घराच्या जर आजूबाजूला ठेवलेला असेल तर मग तो नंतर तुम्ही उचलून टाकून देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर नक्की करून बघा, नक्की तुम्हाला त्याचा छान अनुभव येईल. त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आता दोन मुलं जर घरामध्ये असतील तर दोघांसाठी सेपरेट सेपरेट भात शिजवायची गरज नाही आहे. त्याच भातामध्ये दोन वाटे तुम्हाला करायचे आणि सांगितल्या प्रकारे दोन उतारे तुम्हाला तयार करायचे आहे आणि दोन्ही मुलांवरनं सेपरेट सेपरेट ओवाळायचं आहे. ओवाळ उतारा झाला की घरात येत असताना सर्वात प्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त मनामध्ये किंतु परंतु येऊ न देता उपाय करा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.